नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण नवीन व्हिडिओमध्ये शब्दसमूहाबद्दल एक शब्द भाग एक बघणार आहोत। सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये जसे नवोदय, स्कॉलरशिप किंवा इतर स्पर्धा परीक्षांमध्ये यावर आधारित हमखास एक प्रश्न विचारला जातो। चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ। व्हिडिओ निर्मिती दिनेश देवरे। अर्थ समजून न घेता केलेले पाठांतर पोपट पंची। आईच्या वडिलांचे घर आजोड। आवरता येणार नाही असे अनावर। आकाश जेथे जमिनीला टेकल्याचा भास होतो ते क्षितिज। आनंदाने नाचणे बागडणे। इनाम म्हणून वंश परंपरागत मिळालेली जमीन वतन। ईश्वर आहे असे मानणारा आस्तिक। ईश्वर नाही असे मानणारा नास्तिक। अपेक्षा नसताना अनपेक्षित। अस्वलाचा खेळ करणारा दरवेशी। आठवड्यातून एकदा प्रसिद्ध होणारे साप्ताहिक। कधीही नाश न पावणारा अविनाशी। जन्मता श्रीमंत असलेला गर्भश्रीमंत। जाणून घेण्याची इच्छा असलेला जिज्ञासू। जुन्या मतांना चिटकून राहणारा पुराणमतवादी। ज्याला तळ लागत नाही असा अथांग। तीन रस्ते एकवटतात ती जागा तिठा। 15 दिवसातून एकदा प्रसिद्ध होणारे पाक्षिक। दररोज प्रकाशित होणारे दैनिक। फुकट पाणी मिळण्याची केलेली सोय पानपोई। महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे मासिक। मागाऊन जन्मलेला अनुज। लहान मुलांना झोपण्यासाठी गायलेले गीत किंवा गाणे अंगाई गीत। स्वतःविषयी वाटणारा अभिमान स्वाभिमान। इच्छिलेली वस्तू देणारी गाय कामधेनू। कधीही जिंकला न जाणारा अजिंक्य। कमी वेळ टिकणारे क्षणभंगूर। केलेले उपकार विसरणारा कृतघ्न। जमिनीवर राहणारे प्राणी भूचर। पाण्यात राहणारे प्राणी जलचर। ज्याला कोणीही शत्रू नाही असा अजातशत्रू। ठराविक काळाच्या अंतराने प्रसिद्ध होणारे नियतकालिक। वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे वार्षिक। दुसऱ्यावर अवलंबून असलेला परावलंबी। दुसऱ्यावर उपकार करणारा परोपकारी। पायात जोडे नसलेला अनवाणी। पाहण्यासाठी आलेले प्रेक्षक। मूर्ती बनवणारा मूर्तिकार। रोग्याची सेवा शुश्रूषा करणारी परिचारिका। लिहिता वाचता येणारा साक्षर। लिहिता वाचता न येणारा निरक्षर। शत्रूला सामील झालेला फितूर।
स्वतः श्रम न करता खाणारा आईत खाऊ, नृत्य करणारा नर्तक, केवळ स्वतःचा फायदा पाहणारा स्वार्थी, काही माहीत नसलेला अनभिज्ञ, जे माहीत नाही ते अज्ञात, ज्याला मरण नाही असा अमर, ज्याला विसर पडणार नाही असा अविस्मरणीय, कधी जिंकला न जाणारा अजिंक्य, आधी जन्म घेतलेला अग्रज, ज्याला अंत नाही असा अनंत, धर्मार्थ जेवण मिळण्याचे ठिकाण अन्नछत्र, वर्णन न करता येण्यासारखे अवर्णनीय, फार कमी बोलणारा अबोल, कविता करणारा कवी, कविता करणारी कवयित्री, कुठलीही अपेक्षा न ठेवता निरपेक्ष, गाणे गाणारा गायक, दगडावर कोरलेले कोरीव काम शिल्प, ज्याची किंमत होऊ शकत नाही असा अनमोल, दुसऱ्याच्या मनातील जाणणारा मनकवडा, देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारा हुतात्मा, पसरलेली खोटी बातमी अफवा, पिकाच्या रक्षणासाठी केलेली उंच जागा माचा। धन्यवाद मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटू लवकरच आपण नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।